पनवेल शहरी भागातील वीज पुरवठा करणाऱ्या वीज वाहिन्यांचे भूमिगत वाहिन्यांमध्ये रुपांतर करण्याबाबत आमदार प्रशांत ठाकूर यांनी मुंबई इथं सुरू असलेल्या विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात तारांकित प्रश्न दाखल केला होता आणि त्यासंदर्भात मागणी व पाठपुरावा करून शासनाचं या प्रश्नावर लक्ष केंद्रित केलं. या प्रश्नाला राज्याचे ऊर्जामंत्री डॉ नितीन राऊत यांनी लेखी उत्तर दिलं आहे. आमदार प्रशांत ठाकूर यांनी दाखल केलेल्या तारांकित प्रश्नाला ऊर्जामंत्री डॉ नितीन राऊत यांनी दिलेल्या लेखी उत्तरात सांगितलं की पनवेल शहरात वीज पुरवठा करणाऱ्या काही उच्चदाब व लघुदाब वाहिन्या उपरितार पद्धतीच्या असून त्या साधारणतः 30 वर्षांपेक्षा जास्त जुन्या झाल्याकारणानं वादळ वाऱ्यात झाडांच्या फांद्या पडून वीज पुरवठा खंडित होण्याच्या घटना पावसाळ्यात घडून येत आहेत. अखंडित वीज पुरवठा करण्याच्या उद्देशानं उपरितार लघुदाब आणि उच्चदाब वाहिन्यांचे भूमिगत वाहिन्यांमध्ये रुपांतर करण्याकरिता महावितरणाकडून 151.53 कोटी रकमेचा सविस्तर प्रकल्प अहवाल बनवण्यात आला असून सदर DPR 1.3% DDF योजनेअंतर्गत समाविष्ट करून पनवेल महापालिकेकडे कार्यकारी अभियंता महावितरण पनवेल शहर यांनी दिनांक 23 फेब्रुवारी 2021 रोजी सादर केला आहे. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार TV न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.